परेश उर्फ जाकी अशोक पवार हा बिल्डिंग व्यावसायिकाचा घातपात झाल्याचा त्याच्या नातेवाईकांचा संशय. 25 मार्च मध्यरात्रीच्या 2 वाजता पंचवटी पोलीस स्टेशन येथून त्याच्या वडिलांना परेश उर्फ जाकी पवार याच्या चौकशीचा फोन गेला असता फोनवर पंचवटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि मयत नरेश ग्रुप जाके पवार याचे वडील अशोक पवार यांच्या संवाद झाला. पण 26 मार्च रोजी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात 108 या अँब्युलन्स सेवेमधून परेश उर्फ जाकी याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी चौकशी केली असता परेश उर्फ जाकी याला हॉस्पिटलमध्ये दाखल कोणी केले तसेच पोलिसांकडे देखील चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी नरेश उर्फ जाकी याचा घातपात झाल्याचा संशय आहे अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिली. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी माहिती परेश याचे आई लक्ष्मी पवार यांनी दिली. तसेच गेल्या 6 महिन्यांपूर्वी परीक्षेचा मोठा भाऊ पिकी पवार याला देखील ठक्कर बाजार येथे मारण्यात आले. 6 महिन्यापूर्वीच त्याचा मोठ्या भावाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली. परेश पवार हा विवाहित असून आई वडील दोन भाऊ दोन बहीण असा परिवार आहे. माझा मुलगा काल कामाला गेला, कामावरून घरीच नाही आला तो. रात्री त्याला मी शोधलं पण काही शोधच लागला नाही. तर 2 वाजता फोन आला त्याच्या पप्पांना, तर ते पोलीस शिव्या द्यायला लागले डायरेक्ट. मग आम्ही चौकशी केली तो भेटलाच नाही. नंतर त्याचे पप्पा स्वतः इथं आले शिवेलला, तेव्हा त्यांनी चौकशी केली तर तेव्हा म्हणे असा असा मुलगा आहे. पोलिसांनी काही हेच नाही केलेलं. माझ्या मुलाचा घातपात झालेला आहे, त्याचा न्याय आम्हाला मिळायला पाहिजे. रात्री पोलिसांचा रात्री 2 वाजता फोन आलेला. मुलगा सकाळी जायला होता, फोन आला ते डायरेक्ट शिव्या द्यायला लागले पोलीस. आमची अशी मागणी का माझ्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे. कोणी केलं ते भेटायला पाहिजे. जॉकी अशोक पवार, माझ लक्ष्मी अशोक पवार, तो कंपनीत जायचा. जिल्हा कार्याध्यक्ष पवार खडकाळीत राहिला होता. पवार भद्रकाली पोलीस स्टेशनच्या मागे खडकाळी पवार कुटुंब हे खडकाळीमध्ये 60 कोटी रोड गंजामळा सिग्नल आहे ना तिथे राहिला होते. आणि ते सगळे एक मजूर काम करतात, कोणी वेल्डिंगचं काम वगैरे करतात, असा त्यांचा उदरनिर्वाह होता साहेब. नाही बेपत्ताने तो कामावून घरी आलाच नव्हता साहेब. पोलिसांनी असं कळवलं की तुमचा मुलगा कुठं आहे, मग त्याच्या वडिलांनी सांगितलं की तो कामावून घरी आलाच नाहीये, म्हणे आम्ही त्याला घेऊन आलेलो आहे असं पोलिसांनी फोन केला होता रात्री 2 ला. रोकडे पोलीस पंचवटी पोलीस स्टेशन. आमच्या खडकाळी विभागातील आमचे मेवणे परेश अशोक पवार उर्फ जॉकी त्यांचा रात्री 2 वाजेला त्यांच्या वडिलांना फोन आला पंचवटी पोलीस स्टेशन मधून की तुमच्या मुलाला जमा केले. कारण काय काय काही सांगितलं त्यांनी. त्यानंतर अचानक पहाटे 4 वाजेला ॲम्ब्युलन्स मध्ये जॉकीला इथे सिव्हिल हॉस्पिटलला येऊन भरती केलं. परंतु त्याला भरती कोणी केलं, काय केलं, त्याला कोणी मारलं हे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाही. ना सिव्हिलचं प्रशासन आम्हाला या बाबतीत काही सहकार्य करतंय, ना ज्या पोलिसाचा फोन आला होता ते पोलीस सुद्धा त्यांचं नाव काहीतरी रोकडे आहेत म्हणून रोकडे दादा ते सुद्धा फोन उचलत नाहीये. तर माझी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की ह्या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि त्या पवार कुटुंबियाला न्याय मिळावा. कारण भरपूर खूप गरीब कुटुंब आहे ते. मागच्या 5-6 महिन्यापूर्वीच त्या जॉकीचा मोठ्या भावाचा पण कोणीतरी खून केला आणि त्याचा सुद्धा तपास लागला नाही. त्यानंतर अचानक असं एकामागे एक ह्या घटना घडतच चालल्यात. तर माझी सर्व पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक लोकांना न्यूज मीडियांना एक विनंती आहे की ह्या गोष्टीचा एक पाठपुरावा करून नेमकं घडलं काय त्याच्या बाबतीत आम्हाला थोडीशी माहिती मिळावी.